राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. शरद पवार साहेबांनी 10 जून 1999 रोजी स्वाभिमानाचा हुंकार देत व सामाजिक क्षमता जपत देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या मुक्ताईनगर येथे रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी वृक्षारोपण केलंय. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवळकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे, ज्येष्ठ नेते वसंत पाटील सर, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष UD पाटील सर, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा लताताई सावकारे, शहराध्यक्ष अशोक नाईक, युवक शहराध्यक्ष अशोक नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील शाहिद खान, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजूभाऊ माळी, विकास धायडे, दशरथभाऊ कांडेलकर, विशाल खोले महाराज, लीलाधर पाटील, साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन मुक्ताई मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलंय. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.